मी वर्षा नलावडे आणि आपण बघत आहात लोकशाही मराठी. बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिनमध्ये आपल्याला शेतकऱ्यांसंदर्भातल्या बातम्या बघायच्या आहेत, मात्र त्यापूर्वी काही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. सांगलीतून ही पहिली बातमी आहे. सांगलीतील कारखान्यांकडे आता शेतकऱ्यांचे 520 कोटी थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. तर साखर कारखान्यांना गळीत हंगाम सुरू होऊन 1.5 महिना झाला तरी शेतकऱ्यांना ऊस बिल मिळालंच नाहीये. तर सांगली जिल्ह्यातील कारखान्याकडे जवळपास 520 कोटी रुपये थकीत आहेत. ऊसाच्या दराची कोंडी फुटत नसल्यानं बिल वर्ग न केल्याचं जुबबी कारण आता साखर कारखानदार देत आहेत. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील घोणसर या ठिकाणचे अल्पभूधारक शेतकरी विलास आणि कैलास जाधव या दोन भावंडांनी पारंपरिक शेतीला वगल देत सीताफळ बागेची फुलवली होती. तर सीताफळाची बाग फुलल्यानंतर आता 3 वर्षांपूर्वी रोजगार हमी योजनेतून गोल्डन सुपर या सीताफळाची लागवड त्यांनी केली आहे. तीनही हंगामांमध्ये घेतलेल्या जाणाऱ्या आता पिकांमध्ये वांगीचा समावेश होतो, मात्र यंदाच्या वर्षी वांगीच्या उत्पादनात घट झाली असून किडीच्या प्रादुर्भावामुळे वांगी खराब होत आहे. या किडींमध्ये वेगवेगळे प्रकार असून फळ पोखरणारी अळी, तर पान पोखरणारी अळी आणि पांढरी माशी असे विविध प्रकार या किडी फळाला नष्ट करत आहेत. शेतीमालाच्या निर्यात बंदीमध्ये होणारा सरकारी हस्तक्षेप कायमचा थांबवण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका केली जाणार आहे. तर यासंदर्भातली याचिका दाखल करण्यात आली असून 18 जानेवारीला राज्यातील 20 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसह धरणे आंदोलन केलं जाणार आहे. लातूरमध्ये स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी ही माहिती दिली आहे. उच्च शिक्षित तरुणही आता शेतीकडे वळू लागले आहेत. अनेक तरुणांची आता शेतीमध्ये रूपांतर नफ्यात केलं आहे. तर नांदेड याच जिल्ह्यामधील मांजरमा येथील उच्च शिक्षित तरुणानं पारंपरिक शेतीला बगल देत आपल्या 3 एकर शेतीमध्ये पपईची लागवड केली आहे. तर पपईच्या शेतीमधून या तरुणानं शेतकऱ्यानं जवळपास 4 लाखांचं उत्पन्न मिळवल्याची माहिती आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वाघवे येथील दुवा शेतकरी उदय पाटील यांनी एका गुंठ्याला तब्बल 3 टनापेक्षा अधिक असं 18 गुंठ्यात तब्बल 57 टन 8632 ऊसाचे उच्चांकी उत्पादन घेऊन आजच्या युवकांसमोर नवा आदर्श निर्माण केलाय. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या झालेल्या बैठकीमध्ये प्रतिनिधी 3000 रुपये ऍडव्हान्स पेमेंट जाहीर केलं होतं. याला संचालक रंजन कुमार तावरे यांनी विरोध केलाय. यावेळी तावरे यांनी पत्रकार परिषद घेत शेजारील खासगी कारखान्यांना ऊस मिळावा या युतीने ऍडव्हान्स पेमेंट कमी दिला असल्याचा आरोप माळेगाव संचालक मंडळावरती केला आहे. कर्जत तालुक्यातील ठेरगाव येथील पदवीधर शेतकरी विवेक रायकर यांचं डाळिंब थेट बांगलादेशात निर्यात होत आहे. डाळिंबांचा रंग, आकार आणि दर्जा पाहून डाळिंब खरेदी करणारे अनेक व्यापारी याची मागणी करत आहेत. बीड जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील तूर काढणीला सुरुवात झाली आहे. रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्या केल्यानंतर डिसेंबर अखेरपर्यंत तूर काढणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. मात्र यावर्षी तुरीला म्हणावा तसा हमीभाव नसल्यानं शेतकरी चांगल्या दराच्या प्रतीक्षेतच आहेत. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कारलं, वांग यासह दोडक्याचे आवक आता कमी झाली आहे, त्यामुळे भाव वाढल्याचे चित्र बघायला मिळत आहे. तर कारल्याला प्रतिक्विंटलला किमान 2500 ते 3500 भाव, तर सर्वाधिक 5000 भाव मिळतोय. तर दोडक्याला किमान 2000 ते 3000, तर सर्वाधिक 6000 भाव मिळतोय. आणि वांग्याला प्रतिक्विंटलला किमान 2 ते 5000 आणि सर्वाधिक अर्थातच 9000 भाव इतका मिळतोय. आता कृषीविषयक बातम्या सविस्तर बघूयात. तीनही हंगामांमध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांमध्ये वांगीचा समावेश होतो, मात्र यंदाच्या वर्षी वांगीच्या उत्पादनात घट झाली आहे. किडीच्या प्रादुर्भावामुळे वांगी खराब होत आहे. या किडींमध्ये वेगवेगळे प्रकार असून फळ पोखरणारी अळी, तर पान पोखरणारी अळी आणि पांढरी माशी असे विविध प्रकार आहेत. या किडी फळाला नष्ट करतात, मात्र याचं योग्य व्यवस्थापन आणि वेळेवरती औषध फवारणी केली तर ही कीड मुळापासून नष्ट होते. तसेच शेतकऱ्यांनी देखील वारंवार तेच पीक न घेता आलटून पालटून पीक घेतलं तर उत्पादनात घट होणार नाही असा सल्ला कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी दिलाय. आता जे आपण सांगितलं वांगे पिकावर,
तर वांगे पिकावर आता शक्यतो फळ शेंड्या किंवा फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, किंवा रस शोषक किडी ज्या पांढरी माशी यासारख्या किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. केमिकलवर जाण्याच्या अगोदर चिकट सापळे देखील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लावले पाहिजे, जेणेकरून थोडं नियंत्रण जे आहे ते रासायनिक रेसिड्यूचा जो परिणाम आहे तो त्या पिकांवर राहणार नाही. आणि जर समजा शेंडा बोकळणारी अळी जर असेल तर इमामेक्टिन बेन्झोइट सारखं जे 40 ग्रॅम ग्रॅन्युल्स प्रति 100 लिटर पाण्याच्या मध्ये द्रावण करून ते फवारणं योग्य आहे. त्याचप्रमाणे जर पांढरी माशीचा प्रादुर्भाव होत असेल तर थायमेथॅक्झोनसारखे औषधं त्यांनी 40 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली पाहिजे. उच्च शिक्षित तरुण देखील आता शेतीकडे वळू लागले आहेत. अनेक तरुणांनी शेतीचा नफा मिळवायला देखील सुरुवात केली आहे. नांदेड जिल्ह्यातील मांजरमाळ येथील उच्च शिक्षित तरुणानं पारंपरिक शेतीला बगल देत आपल्या 3 एकर शेतामध्ये पपईची लागवड केली आहे. पपईच्या शेतातून त्या तरुणानं जवळपास 4 लाखांचं उत्पन्न मिळवलंय. माझं शिक्षण BSc BEd झालेलं आहे, तरी शिक्षण करत करत मी शेतीकडे लक्ष दिलं आहे. शेतीमधून प्रत्येक फळभाज्या पूर्ण या पिकाची उत्पन्न घेतो. त्याच्यामध्ये माझी पपईची 3 एकरची बाग आहे. त्याच्यामधून आंतरपीक पपई प्लस्टर होऊन पपईचा खर्च पूर्ण निघालेला आहे. आता पपईची 3 एकरची बाग चालू आहे. आतापर्यंत 2-3 लाख रुपये आहेत. आणखी काही ना काही भरपूर माल 70-80 टन माल तुटायचा आहे. आणखी 3-4 लाख रुपयाची ते 5-6 लाख रुपयाची अपेक्षा कमी जास्त आहे समजा. आता माळ रेटनुसार समजा. आता बातमी यवतमाळ मधून आहे. यवतमाळ जिल्हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र यावर्षी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामध्ये खासगी व्यापारी शेतकऱ्यांचा कापूस कमी भावानं घेऊन शेतकऱ्यांची लूट करताय. तर दिग्रस या ठिकाणी CCI ने तातडीनं कापसाची खरेदी सुरू करावी अशी मागणी थेट कृषी मंत्र्यांकडेच करण्यात आली आहे. याबाबत मुंबईमध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन देखील देण्यात आलंय. तर कमी भावानं खरेदी थांबवून शेतकऱ्यांना हमी भाव मिळवून देण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील घोणसर येथील अल्पभूधारक शेतकरी विलास आणि कैलास जाधव या 2 भावंडांनी पारंपरिक शेतीला बगल देत सीताफळीची बाग फुलवली आहे. 3 वर्षांपासून रोजगार हमी योजनेतून गोल्डन सुपर या सीताफळाची लागवड त्यांनी केली आहे. त्यामुळे 2.5 एकरामध्ये 1,35,000 रुपयांचं अनुदान आता त्यांना मिळाल्याची माहिती आहे. यावर्षी सीताफळाला चांगला बहर देखील आला आहे. त्यामुळे आता 1 लाख रुपयांचं उत्पन्न आतापर्यंत या भावंडांनी घेतलं आहे. तर अजून 2 बहरांमध्ये 2 लाखांचं उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे. माझ्याकडे 1 हेक्टर जमीन आहे आणि मी जवळपास महाराष्ट्र अंतर्गत मला 1,35,000 रुपये अनुदान सुद्धा भेटलेले आहे. आणि मी 2.5 एकरात 800 झाडाची फळबाग म्हणजे सीताफळाची लागवड केलेली असून मला यामधून आतापर्यंत 1 ते 1.25 लाख रुपये उत्पन्न झालेलं आहे. आणि राहिलेलं उत्पन्न जवळपास मला अजून 1.5 ते 2 लाख रुपये होईल अशी मला अपेक्षा आहे. तर मी इतर सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी फळबागेकडे वळावं आणि जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळता येईल याचा लाभ याचा विचार करून आपण लवकरात लवकर किंवा आपण फळबागेकडे वळावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. आपलं पीक डौलदार व्हावं तसेच सुदृढ असावं यासाठी शेतकरी विविध प्रकारची खतं रसायनं वापरत असतात. मात्र धुळे जिल्ह्यातील कुसुंबा या गावातील गणेश चौधरी हा सुदृढशील शेतकरी आपल्या पिकांना चक्क संगीत ऐकवतोय. आपल्या शेतातील 4 एकर शेतात लावलेल्या नारळ आणि टरबुजाचा प्लॉट तयार करून त्यांना संगीत ऐकवण्याचं काम चौधरी करतोय. त्यामुळे आता आपल्याला चांगला अनुभव आला असून आपलं उत्पन्न देखील वाढत असल्याचं चौधरी यांनी म्हटलं आहे. दरम्यान यामागचा त्यांचा नेमका उद्देश काय आहे आणि त्यांना ही कल्पना कशी सुचली याचाच आढावा जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल ठाकूर यांनी. आपण तो पाहूया. शेतीच्या प्रयोगात अनेक बातम्या आपण पाहत असतो. याच बातम्यांमध्ये शेतीचं आसमानी संकटमुळे झालेलं नुकसान अनेक अशा गोष्टी समोर येत असतात. परंतु असे काही शेतकरी आहे की ज्यांनी शेतामध्ये यशस्वी प्रयोग केलेले आहेत. यशस्वी प्रयोगानंतर काही आगळेवेगळे प्रयोग केलेले आहेत. अशा एका शेतकऱ्याच्या भेटीसाठी आपण आलेलो आहोत. धुळे जिल्ह्यातील कुसुंबा या गावात आपल्यासोबत गणेश चौधरी आहेत. यांच्या या शेतीच्या जो प्लॉट आहे या प्लॉटमध्ये यांनी संगीताची सोय केलेली आहे. ऐकून विशेष वाटत असेल, संगीताची सोय केलेली आहे. संगीत कशासाठी, या पिकांना संगीताची गरज काय, यांच्या संकल्पनेत नेमकं काय दडलं हे त्यांच्याच तोंडून आपण ऐकणार. आपल्यासोबत गणेश चौधरी आहेत. सर, यशस्वी शेती करतायत, उत्तम शेतकरी म्हणून तुम्ही नावाजलेले आहेत. काय वाटलं, काय गरज काय वाटलं की स्पीकर लावला पाहिजे आणि म्युझिक ऐकवलं गेलं? सर्व लोकांना आश्चर्य वाटतं
की संगीताचा प्रयोग आपण पिकांसाठी करतो. ज्याप्रमाणे आपली आई आपल्या बाळाला अंगाईगीत गाते, त्याचप्रमाणे एक पीक शेतकऱ्याचं बाळ म्हणून असतं. त्या पिकाला आपण एक श्रवणीय, कारण बघा सर, एक माझं असं एक धोरण आहे की बा पीक हे सजीव व्याख्यात येतं सर. जसं प्राण्यांना माणसांना संगीत आवडतं, त्याचप्रमाणे एक पिकांना संगीत आवडू शकतं असं मला वाटतं सर. त्याप्रमाणे आपण पहाटेच्या वेळेस आणि सायंकाळच्या वेळेस पिकांना, जेव्हा त्या पिकांची ॲक्टिव्हिटीज अधिक असते दिवसापेक्षा रात्रीपेक्षा, त्या दोन्ही वेळेस आपण ते अर्धा तास संगीत वापरतो सर. सुमधुर संगीत वापरल्याने मला असं वाटतं सर, जसं माणसाला श्रवणीय वाटतं, प्राण्यांना श्रवणीय वाटतं, त्याचप्रमाणे माझ्या पिकांनाही श्रवणीय वाटत असेल सर. त्या माध्यमातून आपण दिलेले खतं, आपण दिलेले डोसेस सप्लिमेंट हे पीक परिपूर्ण रीतीने ग्रहण करून अधिक उत्पादनक्षम होतील असा एक सर माझा कयास आहे. गणेश चौधरी यांनी आपल्या शेतात या संगीताचा वापर करून आपल्या उत्पन्नाची टक्केवारी वाढवलेली आहे. अशीच टक्केवारी इतर शेतकरी देखील वाढवू शकतात, यात तीळ मात्र शंका नाही. कॅमेरा पर्सन रूपक बिरारीसह विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.